कोकण संस्कृतीच प्रेम मी देऊ कदा उना, कोकण संस्कृतीच प्रेम मी देऊ कदा उना। एक लाख रसिक केले संदेश दादाना। गावच्या ठिकाणी येऊन म्हणजे असा व्यवसाय सुरू करणं काय अडचणी आल्या किंवा कसं काय अनुभव होता? तर मित्रांनो, खरं तर ना आपण त्या अक्षयला फार अशी मोठी गिफ्ट नाही आणली, पण अक्षय आम्ही छोटीशी फ्रेम आणली आहे तुझ्यासाठी। आपण अक्षयाचं ही छोटीशी फ्रेम तुम्हाला तुमच्या शॉपसाठी किंवा तुमची शुभेच्छा तुम्हाला शुभेच्छा देण्यासाठी आणतात। आय होप तुम्हाला ही आवडेल। नमस्कार मित्रो, कोकण संस्कृतीच्या आणखीन एका डेली ब्लॉगमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे। मित्रांनो, सध्या आपण डेली ब्लॉग भरपूर टाकायला लागलो, म्हणजे दैनंदिन गोष्टी ज्या घडतात त्या तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न असतो। मी कोकणातला मुलगा आहे, म्हणजे कोकणात राहणारा मी मुलगा आहे, तर कोकणात ज्या ज्या काही गोष्टी माझ्या आयुष्यात घडतात त्या मी कोकण संस्कृती या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुमच्यासमोर मांडण्याचा किंवा दाखवण्याचा प्रयत्न, छोटासा प्रयत्न करतो। बऱ्याच जणांची रिक्वेस्ट होती की दादा डेली ब्लॉग कर, प्रयत्न चालला आहे, मध्येमध्ये थोडा एक दिवसाचा गॅप पडतो आहे, पण हा आपला प्रयत्न आपल्याला जमतं का हे बघण्याचा छोटासा हा प्रयत्न आहे। मित्रांनो, आज आपण या डेली ब्लॉगच्या माध्यमातून ना आज आपण साखरप्याला भेट देणार आहोत। साखरप्यामध्ये या अगोदर मी कधी गेलो नव्हतो, गेलो असेल तर मग एका नाचाच्या बारीला, डबल बारीला गेलो होतो, पण त्यावेळी काय मी शूटिंग करत नव्हतो। आज मात्र आपण साखरप्याला, आपला एक मित्र आहे अक्षय भोड म्हणून, त्याने एक छोटासा बिझनेस, एक व्यवसाय सुरू केला आहे, त्याला शुभेच्छा देण्यासाठी आपण साखरप्यात जाणार आहोत। आपला प्रवास सुरू होतो आहे, आपल्या इकडे गाड्या रेडी आहेत। आपल्यासोबत आज रोशन नाही आहे, आज अक्षय आहे। हाय, बरोबर गाडी चालवतो अक्षय बऱ्यापैकी, त्याच्यामुळे रोशननेच रेकमेंड केलं की अक्षय बरोबर जाऊ शकतोस। सो अक्षय, आपण आज साखरप्याला चाललो आहे। सो आपण आता इथून थेट निघणार आहोत ते संगमेश्वर। संगमेश्वरमधून काही सामान एका ठिकाणी जायचं आहे आपल्याला मध्ये, तर त्या ठिकाणी हॉल्ट घेऊया आणि एका ठिकाणी सामान पोहोचवायचं आहे। ओके, तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, आता आपण आलो संगमेश्वर बाजारपेठेत। खरं तर भिंगारडे म्हणून एक सुपर मार्केट आहे, तिथून आहे ना आपण लास्ट टाईम आपल्याला दुबईवरून ज्यांनी मदत पाठवली ना, तर आजी आहेत करंबळे या ठिकाणी, त्यांच्यासाठी आज आपण आहे ना थोडंसं साहित्य घेतलं, एक महिन्याभराचं थोडंसं राशन असतं ना बेसिक गोष्टींचं, ते घेतलं आणि ती मदत त्यांना देऊन मग पुढे आपण साखरप्याच्या दिशेने आहोत। अक्षयची आज आपल्याला भरपूर मदत होईल, अक्षय थँक्यू आल्याबद्दल। आपण आता हे सामान डायरेक्ट त्यांच्याकडे घरी नेऊन देऊया। मित्रांनो, काही दिवसांपूर्वी आपण आलो होतो या ठिकाणी, आता परत एकदा आलो आहे। आजोबा तिकडे काहीतरी करतायत, आजोबांना विचारूया। काय करताय? काय कांद खराब करून टाकलं? वापरायचं ते पटकन? नाही खराब नाही, चांगलं आहे। चांगलं आहेत ना? काय करताय? काय जेवण केलं? आज काय नाही, दाल भात लिहू बिहू खातो ना। बटर बिटर आणतात, काय पाव किलो काय बटर घेतो। होय, लास्ट टाइम बोलून गेलो होतो आणि आलं नाही म्हणाल। मी म्हटलं बटरवाले आले कसे दोघे? दोघे जण बटरवाले। काही डाळ नाही, तिखट नाही, होय मीठ नाही, होय काय खारी ठेवा, तिथे ठेव काढून। हा, गोणी देव अशी तुम्हाला, याच्यात डाळ आहे, लसूण आहे, सगळं आहे। आता ही पिशवी देतो तुम्हाला, तुम्ही बघा, तांदूळ आहे त्याच्यात 5 किलो, तांदूळ आहे, मुगाची डाळ आहे, तुरीची डाळ आहे, चाय पावडर आहे आणि मसाला आहे, साबण आहे, चटणीचं पाकिट घ्या, चटणी भाकरी बरोबर। अरे होय, साखर विसरलो। आता साखरप्यात जात होतो ना, म्हटलं वाटेतच जातोय, तुम्हाला विचारतो कसं काय।
ऐकलं का ही पिशवीत ठेवा आणि तुमच्या पद्धतीने काय काय येतं बघा. सगळं आहे डाळ, फक्त साखर आणायची आणि काय म्हणाला अंडी ना, अंडी आणतो. मित्रांनो, बऱ्याच दिवसाने या ठिकाणी येणं झालं. खरं तर गेल्या वेळी आपण काही असं धान्य वगैरे दिलं होतं, ते बऱ्यापैकी संपलेलं आहे असं आजीने सांगितलं. काही गोष्टी त्याच्यातल्या उरलेल्या होत्या. आता परत एकदा आपण ते धान्य आणि काही ज्या डे टू डे आपल्याला गोष्टी लागतात जेवण बनवण्यासाठी, त्या आपण दिल्यात. खरं तर अक्षय माझ्यासोबत पहिल्यांदा आला आहे. अक्षय, तुला काय असं अपेक्षित होतं का आपण अशा गोष्टी म्हणजे या वृद्ध जे आहेत त्यांना आपण देतोय? नाही, अशासाठी तर चांगलंच केलं पाहिजे. भविष्यात आपल्यासाठी पण लोक आशीर्वाद देतात अशी लोक. बरोबर, आशीर्वाद मिळतो. अक्षयला हा सगळा नवीन अनुभव आहे. दरवेळी रोशन असतो पण रोशनचंच काम असल्यामुळे आपल्यावर रोशन नाही आहे. सो आता आपण डायरेक्ट थेट निघूया साखर प्यायला. आपल्या मित्राला शुभेच्छा देऊया. त्याने नवीन बिझनेस चालू केला आहे. येताना आपण यांच्यासाठी अंडी आणि साखर घेऊन येणार आहोत. आजचा हा डेली व्लॉग आहे. खास असं म्हणतात ना, कोकण संस्कृतीच्या पॅटर्नमध्ये आणि फॉर्मॅटमध्ये बसणार हा व्लॉग नाही आहे. मित्रांनो, कसं आहे, याच्यासाठी तुम्ही जर सांगत असाल की आपण काही मोजके व्लॉग, आपण डेली व्लॉग, आपण आपले संदेश फडकले ब्लॉग्स चॅनल चालू करूया आणि त्याच्यावर टाकूया जसं म्हणत असाल तर तेही देखील करूया. पण कसं आहे, कारण बऱ्याच गोष्टी कोकण संस्कृतीवरच्या ज्या फॉर्मॅट आहे त्याच्यामध्ये बसत नाही. काही ऑथेंटिक गोष्टी आहेत त्या नक्कीच आपण शूट करून कोकण संस्कृतीच्या चॅनलवरती टाकू. पण डेली ब्लॉग वगैरेसाठी जर तुम्ही म्हणत असाल तर आपण वेगळं चॅनल करूया. जर तुम्हाला या चॅनलवरती चालत असेल तर आपण हे चॅनल कंटिन्यू करू. आता निघतोय साखर प्याला, चला. मित्रांनो, आता आपण देवरुखच्या दिशेने आहोत. खरंच संगमेश्वरहून देवरुखला येण्याचा जो रस्ता आहे ना, अशा रस्त्यांची खरंच गरज आहे आज कोकणात. खूप असा स्मूथ असा रस्ता, रस्त्याला एकही खड्डा नाही, मध्ये मध्ये छोटे छोटे स्पीड ब्रेकर आहेत. पण असा रस्ता कोकणात जर झाला तर नक्कीच पर्यटनाला चालना मिळेल. खरंच ज्यांनी हा रस्ता बनवला ना त्याला खरंच सॅल्यूट आणि धन्यवाद. मित्रांनो, आज आपल्याला ना आपला जो मित्र अक्षय त्याच्या दुकानामध्ये जायचं आहे, त्याला म्हणजे शुभेच्छा द्यायला जायचं आहे. बरोबर, आपण काहीतरी गिफ्ट घेतलं पाहिजे म्हणून ही फ्रेम घेतली आहे. आता त्याला माहिती नाही आपण कुठलं घेतलं आहे, पण व्हिडिओमध्ये तुम्हाला कळलं आहे. आय होप त्याला हे आवडेल, कारण छत्रपती शिवाजी महाराजांची फ्रेम सगळ्यांनाच आवडते. बरोबर ना अक्षय? होय, सगळ्यांना. म्हणजे असं आवडतं, असं अभिमानाने लावतो ते आपण. कष्ट अंगामध्ये कसे शहर पण शहर येतं, म्हणजे काय ऊर्जा मिळते, पॉझिटिव्ह एनर्जी असते, तसं आहे. सो मित्रांनो, आपण ही फ्रेम घेतली आहे. मित्रांनो, आपण साखरप्याच्या दिशेने होतो. बाव नदी पूल आला आणि वांजोळ्यामधला आपला परत एकदा मित्र भेटला, अमित संगले. गावाकडच्या आठवणी हे यूट्यूब चॅनल आहे त्याचं. मध्येच एका ठिकाणी आपण चहा पिण्याचा त्याने आग्रह केला, म्हणून आपण इकडे एक भाऊ आहे, त्याचं हॉटेल आहे, हॉटेल सद्गुरू. उत्तम जेवणाची सोय. साखरप्याला जात असाल आणि बाव नदीच्या दरम्यान तुम्ही आता असाल तर नक्कीच या ठिकाणी चहाचा ब्रेक किंवा तुम्ही जेवणात काय काय असतं तुमच्याकडे दादा? आमच्याकडे नाश्ता असतो, जेवण आणि चायनीज राह संध्याकाळी. संध्याकाळी, बरोबर. मित्रांनो, कोणी या रस्त्याने जात असेल तर आपला भाऊ हा कोकण संस्कृती परिवारातलाच एक भाग आहे. आपले व्हिडिओ आवर्जून बघतो. पहिले व्हिडिओ कसे वाटतात? एक नंबर ना. थँक्यू. तर भावाकडे कधी आलात तर या रस्त्याला या, चहा पाण्याने नाश्त्याचा आनंद घ्या, जेवणाचा आनंद घ्या. अजून एक भाऊ आहे, आला असतो. कसा आहेस? बरा ना. मित्रांनो, एक हॉल्ट घेतलेला, छोटासा टी ब्रेक झाला. चल बाय अमित, बाय, भेटू नंतर. चल बाय, चल दादा, चलो बाय. सद्गुरु हॉटेलमधून आता परत एकदा आपण साखरप्याच्या दिशेने निघालो. मित्रांनो, थेट आता पोचलो आपण साखरपा तिटा इथे. बाजूला तिकडे संकेत हॉटेल आहे आणि हा जो रोड आहे ना तो येऊन देवरुखातून येतो थेट साखरप्यात. हा जो रोड आहे तो कोल्हापूरला जातो आणि हा या बाजूचा रत्नागिरीला जातो. आपल्याला रत्नागिरीच्या दिशेने जायचं आहे. क्वालिटी फास्ट फूड नावाने आपल्या अक्षयने छोटंसं एक फास्ट फूडचा बिझनेस चालू केला. तो आपण खरं तर त्याला शुभेच्छा देण्यासाठी इथे आलो आहे. व्हिडिओच्या सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलं. मित्रांनो, आपण अक्षयच्या शॉपवरती जातच होतो. आपला एक सबस्क्रायबर भेटला, नाव सांग मित्र तुझं.
माझं गीतेश शिवगण. कसे वाटतात व्हिडिओ? व्हिडिओ चांगलेच वाटतात, एक नंबर. म्हणून तर तुम्हाला बघायला आलो मी तिथून. अरे वा, कुठे काय कायम बघतो तुमचे व्हिडिओ. अच्छा अच्छा, खूप खूप धन्यवाद. मित्रांनो, खरं तर ना फार असं काही लांब नाही, पण थोडा वेळ म्हटलं ना विचारात पडलेलो की रत्नागिरीच्या बाजूला जास्त वेळ आपल्याला जावं लागतं. इकडे बाजूलाच तीठ आहे वरून आलेला देवरुखला, आणि त्या बाजूला कोल्हापूरला जायला, आणि हा बाजूला रत्नागिरीला जायला. या चौकातून आहे ना हार्डली 2 मिनिटाच्या अंतरावरती क्वालिटी फास्ट फूड आहे, आपल्या मित्राचंच आहे. पहिले तर आपण शुभेच्छा देऊयात, आणि छोटंसं का होईना पण बिझनेस एक व्यवसाय सुरू केला आहे. मी नेहमीच माझ्या व्हिडिओमध्ये सांगत असतो की कोकणातल्या तरुणांनी जर व्यवसाय केला किंवा व्यवसायाकडे वळले तर कोकण मात्र समृद्ध व्हायला वेळ नाही लागणार. हे मी यापुढे या अगोदरच्या व्हिडिओंमध्ये मी नक्कीच सांगत आलो आहे. आपण भावाला शुभेच्छा द्यायला जाऊया. पहिलं आपण क्वालिटी फास्ट फूड म्हणून आहे साखरपा खालचा दिठा कोंडगाव. मित्रांनो, साखरप्यामध्ये आलो ना आपले बरेच मित्र भेटतात. आपला एक मित्र भेटतोय सुमित म्हणून. सुमित हॅलो. हाय. सुमितचं देखील युट्यूब चॅनल आहे. बरेच दिवस म्हणत होता साखरप्यात आल्यावरती मला सांग, तर फायनली आज आपण भेटलेलो आहोत. बरेच दिवसात आलेत आमचे दादा. सुमितच्या चॅनलची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईनच. सुमित, या अगोदर तू आला होतास, मी सुमितला स्पेशली इन्व्हाइट केलं, सांगितलं की बाबा भेट. सुमितला जसं मी सांगितलं ना, असं क्वालिटी फास्ट फूड म्हणून चालू आहे. सुमित अगोदरच त्याला आवरलं नाही, अगोदर येऊन मी या ठिकाणी संदेश दादा जेव्हा बोलले तेव्हा मी या ठिकाणी येऊन पहिला भेट देऊन गेलो. तर मी वेज एक वेज फ्रँकी काय सांगू नको आपण वेज फ्रँकी टेस्ट टेस्ट सांगू काय काय आयटम आहे ते सांगितलं तर सरप्राईज त्यांना कळणार नाही. मित्रांनो, आता आपण आलो आहेत क्वालिटी फास्ट फूडमध्ये. आपले क्वालिटी फास्ट फूडचे ओनर आपला मित्र अक्षय घोवड. खरं तर सुरुवातीच्या काळात आहे ना अक्षय खूप अगोदरचा आपला फॅमिली मेंबर आहे कोकण संस्कृतीचा. जेव्हा 5,000 सबस्क्रायबर होते तेव्हापासून अक्षय आपले व्हिडिओ बघतोय. अक्षय. हा बोला. खरं तर तुला शुभेच्छा. थँक्यू. कसं वाटतंय नवीन काहीतरी स्टार्टअप करून गावी? नवीन स्टार्टअप करून असे समाधान वाटते की म्हणजे आपल्या जवळच्या लोकांना काहीतरी नवीन देण्याचा प्रयत्न करतोय मी. बरोबर. नवीन टेस्ट जी लोकांनी फक्त टीव्हीच्या माध्यमातून बघितलेलं आहे. बरोबर. टेस्ट घेतलेली नाही त्याची. बरोबर. अशा असे पदार्थ देण्यात मला म्हणजे योग्य वाटते की म्हणजे जी लोकांना एकदम कॉन्टिनेंटल 5-star हॉटेलमध्ये देखील तू शेफ राहिलास, काम केलेलं आहे. तर गावच्या ठिकाणी येऊन म्हणजे असा व्यवसाय सुरू करण्यात काय अडचणी आल्या किंवा कसं काय अनुभव होता? अडचणी म्हणजे इथे जे फूड मिळत नाही म्हणजे आपल्याला ब्रेड असतील पिझ्झा बेस असतील. बरोबर. त्या म्हणजे ते रत्नागिरी किंवा कोल्हापूर ठिकाणी मिळतात. बरोबर. तर ते माझे काही असे मित्र आहेत त्यांच्यातर्फे ते मला प्रोव्हाइड करतात. बरोबर. त्यातून मी म्हणजे त्यांचे पहिले आभार मानेन. बरोबर. आणि इथल्या स्थानिक लोकांनी जे मला हे दिले प्रोत्साहन दिलंय त्यांचे पण आभार मानेन. आणि रिस्पॉन्स चांगला आहे इथल्या लोकांचा. बरोबर. आणि आता ट्रॅव्हल्स वगैरे चालू होतील म्हणजे आंबाघाट बंद आहे सध्या. बरोबर. ट्रॅव्हल चालू झाल्यानंतर रिस्पॉन्स अजून चांगला मिळेल. बरोबर. त्यातून देण्याचा सर्व प्रयत्न आहे. नाही खरंच तुला मी खरंच शुभेच्छा देईन, कारण तू जी स्टेप उचलली स्वतःचं काहीतरी असलं पाहिजे आणि गावीच राहून काही तो व्यवसाय सुरू करायचा ही जी तुझी जिद्द आहे त्याच्यासाठी कोकण संस्कृती परिवाराकडून तुला सलाम आणि शुभेच्छा. तर मित्रांनो, खरं तर ना आपण काय अक्षयला फार अशी मोठी गिफ्ट नाही आणली आहे, पण अक्षय आम्ही छोटीशी फ्रेम आणली आहे तुझ्यासाठी. अक्षय आपण अक्षयाचं ही छोटीशी फ्रेम तुम्हाला तुमच्या शॉपसाठी किंवा तुमची शुभेच्छा देण्यासाठी आणलंय. आय होप तुम्हाला ही आवडेल. आता उघडली तरी चांगली चालेल आणि प्रतिक्रिया दिली तरी चालेल. एक ह्या व्यक्तीला बघून आहे ना खूप ऊर्जा मिळते आणि पॉझिटिव्ह एनर्जी मिळते. असं एक म्हणतात ना आपण आपल्याला देवासारखं आहे ते तुम्ही उघडून बघितलं तरी चालेल. कोकण संस्कृती परिवाराकडून शुभेच्छा. तू देखील कोकण संस्कृती परिवाराचा भाग आहेस, खरंच अशा तुझ्या उद्योजक कल्पनांना आणि यापुढे देखील तू काही नवीन नवीन करशील त्याच्यासाठी शुभेच्छा. मित्रांनो, आता आलोय तर असंच काही जाणार नाही, मस्त भावाच्या आजची चव घेऊन जायची आपल्याला.
मित्रांनो, आपल्या भावाकडे तर आलो आहे. खरं तर भावाची आजची चव याच्या अगोदर आपण घेतलेली, पण यावेळी परत एकदा एक चान्स आला आपल्याला. अक्षय, काय काय आहे ते जरा तूच सांग. हे आहे मंचुरियन फ्रँकी. अच्छा, व्हेज मंचुरियन. व्हेज मंचुरियन. अच्छा, काय काय कंटेंट असतं याच्यामध्ये? याच्यामध्ये जी रोटी आहे मंचुरियन फ्रँकीची, हा हा, ती मी स्वतः बनवले, म्हणजे होममेड आहे. अरे वा. आणि मंचुरियन पण स्वतःच आहे बनवलेले, मिक्स व्हेज. बरोबर. आणि त्याच्यामध्ये मायो सॉस आहे, सेजवान सॉस आहे, ऑरिगॅनो चिली फ्लेक आणि हनी. अच्छा, मध पण टाकलं. बघा मित्रांनो, एवढ्या सगळ्या म्हणजे तर महागड्या वस्तू याच्यामध्ये आहेत. एकदा मात्र फ्रँकी ट्राय करा. मी अजून करतो, याची चव सांगायची. हे काय आहे? हे बॉम्बे मसाला सँडविच. बॉम्बे मसाला सँडविच. मुंबईला गेल्यासारखं वाटणार ना म्हणजे. हा, त्याच्यामध्ये जे आपण वडापावला भाजी करतो, अच्छा, त्याच्यामध्ये ऍडिशनल करून मसाले वापरून, कॉर्न वापरून ते मी बनवलेले आहे. अच्छा, म्हणजे तुझं इन्व्हेन्शन आहे? माझं, सर्व माझं. म्हणजे हे कुठे दुसरीकडे मिळणार? दुसरीकडे नाही मिळणार. बॉम्बे बॉम्बे मसाला सँडविच. बॉम्बे मसाला सँडविच, मुंबई मसाला सँडविच आपण लोकल भाषेमध्ये म्हणू शकतो. लोकल भाषेमध्ये थोडं हायफाय पदार्थ आहेत ना, म्हणजे बॉम्बे ते म्हणतात ना, फाय स्टार मध्ये भावाने काम केलंय त्याच्यामुळे ते जरा शब्द त्याचे असं आहे. मुंबई मसाला सँडविच. हा, हे पनीर टिक्का पिझ्झा. अरे वा. तो पण पनीर टिक्का पण मीच बनवलेला आहे. जी ग्रेव्ही आहे ना खाली, अच्छा, जी सॉस, हा, त्याच्यामध्ये दोन सॉस आहेत. राईट. जे एक टोमॅटो सॉस बनवतो मी, तो रेग्युलर म्हणजे रेग्युलर पिझ्झासाठी वापरला जातो. आणि जो पनीर टिक्का मध्ये वापरला जातो तो मखनी सारखा टाईप असतो. मखनी म्हणजे टिक्का फ्लेवर असते. बरोबर. आणि पिझ्झा बेस सध्या तर मी बाहेरूनच घेतोय. मी पिझ्झा बेस बनवतो, पण आता सध्या नवीनच चालू केलं, त्याच्यामुळे थोडं तेवढा वेळ नाही मिळत. तर टेस्ट करून बघा आणि सांगा मला. नक्कीच नक्कीच, कारण आता आहे ना एवढा सुगंध येतोय ना, म्हणजे ह्याने जेव्हा मी आलो तोपर्यंत चहा वगैरे घेईपर्यंत ओके होतो मी. माझ्या तोंडात आहे ना अक्षरशः आता लाळ सुटायला लागली आहे. मी काही थांबणार नाही आहे, याच्यावरती ताव मारणार आहे, तुम्हाला चव सांगणार आहे. आणि भाऊ, परत एकदा तुलाच खरंच थँक्यू, कारण तू काहीतरी उद्योगधंद्याकडे वळलास हे मला, कारण आपला भाऊ आहेस तू. फार पूर्वीपासून आपले म्हणतात ना मेसेजवरती आपण बोलत होतो, त्याने काहीतरी केलंय, मला जाम गर्व वाटतोय. आपल्या कोकण संस्कृती परिवारातल्या कोणीतरी काहीतरी एक नेक्स्ट स्टेप घेऊन व्यवसायाकडे वळलाय. खरंच आपले जेव्हा कोकण संस्कृती परिवारातले जे जे साखरपातले सबस्क्रायबर आहेत ना, त्यांनी इथे येऊन एकदा तरी या सगळ्या गोष्टी ट्राय कराव्यात. खरंच या भावाच्या हाताला चव आहे. आता ते मला तोंडावर तुम्हाला कळतच असेल, मी हे सगळं खाऊन घेतो. आपल्या सबस्क्रायबर व्ह्यूअर्सना चव सांगतो आणि तुला नंतर परत एकदा कळवतो की कसं ऑल ओव्हर सगळ्या गोष्टी झाल्यात. यापुढे देखील अजून काही पदार्थांमध्ये अशा वाढ होणार आहे का? काय नवीन इन्व्हेंशन असेल या कॉन्टिनेंटल मध्ये? अजून नॉनव्हेज चालू करायचं आपल्याला. नॉनव्हेज नॉनव्हेज म्हणजे चिकन रोल वगैरे, चिकन रोल, सँडविच, पिझ्झा सगळं. आणि त्यानंतर साऊथ इंडियन पण चालू करायचं आपल्याला. अच्छा, पण जरा महिन्यावर अवधी थोडं जाऊ दे, नंतर स्टेप बाय स्टेप या सगळ्या गोष्टी एकदम करून सध्या ते जमणार नाही एकट्याला, म्हणून थोडं स्टेप बाय स्टेप घेतो. बरोबर बरोबर. आम्ही सगळं आता हे खाऊन घेतो आणि सांगतो. सो मित्रांनो, हे तीन आयटम खाण्यासाठी आपण आपल्या भावाला अक्षयला, हा आपल्या वाडीतलाच मुलगा आहे, आणि सुमितला इन्व्हाइट केलं. दोघांनी सांगायची चव कशी आहे. हा, सुमित तर खाऊन गेलाय, तू म्हणणार चांगलीच आहे. आपण ट्राय करूया. पहिलं काय खाऊया? पहिला पिझ्झा खाऊया. पिझ्झा खाऊया. हा भाऊ सांगतोय पिझ्झा खाऊया. पहिलं काय खाऊया? पिझ्झा. पिझ्झा पिझ्झा खायला या मित्र. आपण मित्रांनो, पिझ्झा एवढा भारी होता ना, आम्ही सगळ्यांनीच ताव मारला. अक्षय अजून खातोय जबरदस्त. आत्ता काय खायचं? आत्ता पण सँडविच की हे फ्रँकी आहे. फ्रँकीचे तीन पीस केलेत, सो आपण फ्रँकी ट्राय करूया. मित्रांनो, फ्रँकीचं बाईट घेतलं, खरं तर बाईट मावत नव्हता, अप्रतिम. मित्रांनो, खाऊन एवढं पोट भरलं ना, सँडविच अप्रतिम, फ्रँकी अप्रतिम, पिझ्झा तर जबरदस्त. खरंच अक्षय भावा थँक्यू. आम्हाला जो काय तुमचा थोडा थोडक्यात का होईना, ते चहा देखील काहीतरी अजून चव त्याची आठवते. म्हणजे अशा पद्धतीचे या लेवलचे पदार्थ इकडे खायला मिळतात. तुला आमच्या कोकण संस्कृती परिवाराकडून परत एकदा शुभेच्छा. आणि मला एक सांगू इच्छितो की कोकण संस्कृतीचे मालक संदेश दादा फडकले यांनी माझ्या छोट्याशा शॉपला व्हिजिट केलं, त्याबद्दल मी त्यांचा मनस्वी आभारी आहे. आणि असंच प्रेम असू द्या आणि असंच सपोर्ट असू द्या. काय, काही लोक आपल्याला निस्वार्थपणे भेटतात, आपल्यावरती प्रेम करतात, तेव्हा आहे ना ते रिलेशन आहे ना हृदयापासून असतं. जेव्हा सबस्क्रायबर कोणी सुरुवातीचा काळ होता याच्या अगोदर सांगितलं, तर तेव्हा कोणी नव्हते, तेव्हा अक्षय कॉन्टॅक्टमध्ये आला आणि दादा छान व्हिडिओ बनवतोस प्रतिक्रिया दिली. आणि त्याच्यानंतर आम्ही फोनवर बोलायचो, एकदा रत्नागिरीत भेट झाली, त्याच्यानंतर आज भेट झाली, म्हणजे आमची कमी भेट झाली. पण त्याने आमच्यावर गाणं पण केलं, गाणं ऐकव मला ते प्लीज.
कोकण संस्कृतीच प्रेम मी देऊ कदा उना, कोकण संस्कृतीच प्रेम मी देऊ कदा उना। एक लाख रसिक केले संदेश दादाना, एक लाख रसिक केले संदेश दादाना। माहिती दिली कोकणची मोठ्या मानान, माहिती दिली कोकणची मोठ्या मानान। एक लाख रसिक केले संदेश दादाना, एक लाख रसिक केले संदेश दादाना। जबरदस्त, थँक्यू मित्रा, थँक्यू। खरं तर असं निस्वार्थपणे म्हणतात ना सपोर्ट आणि आपल्या चॅनलवरती प्रेम करणे फार कमी लोक आहेत, त्याच्यापैकी तू आहेस। खरंच तू काहीतरी केलंस म्हणून म्हटलं की अक्षयला एकदा त्याच्या स्टार्टअप काहीतरी त्याने बिझनेस केला त्याच्यासाठी म्हटलं शुभेच्छा द्यायला जाऊया, आणि आज तो योगा आला। परत एकदा शुभेच्छा, असंच प्रेम आणि आशीर्वाद राहू दे, सपोर्ट राहू दे यापुढे देखील। मित्रांनो आता अक्षयच्या इथून आपण निघतोय, थेट जातोय देवरुखला। कुठे आपले कोण व्हिडिओ बघतो? तू बघतोस ना इकडे, इकडेच आहे ना एक छोटा आहे तो, डॉक्टर दादा तुला मी युट्यूब चॅनलवर बघितलं, तुमचं चॅनल आहे ना इकडे। नाव काय सांग, नाव नाव सांग तुझं, काय नाव? आर्यन गणेश वरेकर। कसे वाटतात व्हिडिओ? मस्त। वाटेतच मध्ये एका वळणावर थांबलोय, जबरदस्त नजर आहे, सूर्यास्त होतोय आणि इकडे बाजूला एक छोटंसं धरण आहे, छान भारी वाटतंय। मित्रांनो रस्त्यावरती थांबलो होतो, आपल्या कोकण संस्कृती परिवाराचे आपले सदस्य आहेत, सबस्क्रायबर आहेत, त्याचं नाव सांगा तुमचं? माझं नाव सचिन बिलकर। अच्छा, गाडी तुम्ही आता वळणावरती झपकन थांबवली, आम्हाला थोडस मी बघतो तुमच्या युट्यूबला। बरोबर आहे, खूप खूप धन्यवाद। गाडी थांबवली झपकन म्हणे, थोडे आम्हाला वाटलं की का अचानक थांबले म्हणून, पण आता थोडासा धीर आला तुम्ही सबस्क्रायबर सांगितल्यामुळे। मी घरी गेलो होतो, ऍक्च्युअली मी तुमच्या युट्यूब चॅनलला बघत असतो। बरोबर, छान वाटतं, जरा कोकणातली काही गोष्टी ऐकायला भेटतात, बघायला भेटतात। नाही, खूप खूप धन्यवाद, असंच प्रेम आणि सपोर्ट राहू दे। थँक्यू दादा, थँक्यू। येस येस, नो प्रॉब्लेम। मित्रांनो आता आपण येऊन पोचलोत परत एकदा देवरुखला। खरं तर रस्ता एवढा सुंदर होता ना, काहीच खड्डे नाहीत, किंवा गाडी चालवायला ना छान मजा आली। थोडासा थंडावा लागला होता ना। आता आपण आहे ना आपले एक देवरुखचेच आपल्या परिचयाचे प्रशांत काबदुले सर आहेत, त्यांचा काल वाढदिवस होता, थोडं नाकातून पाणी येत आहे, काल वाढदिवस होता तर त्यांना आपण काय येऊ शकलो नाही, काल त्यांनी आमंत्रित केलं होतं पण आपल्याला संध्याकाळ झाल्यामुळे आपल्याला काही येता आलं नंतर, रोशन देखील व्यस्त होता, आणि आता आहे ना देवरुखात आलो आहे, त्यांच्यासाठी आपण काहीतरी गिफ्ट घेतोय। मित्रांनो संध्याकाळ तर झाली, देवरुखला आलो होतो, गिफ्ट घेतलं, पटकन म्हटलं की आपले प्रशांत सर आहेत ना, त्यांचा वाढदिवस होता, काल आपल्याला येता आलं नव्हतं, पण आता यांना शेवटी आलोय, थोडे रागावलेत कारण वाढदिवसाला एवढं निमंत्रण देऊन तुम्ही येत नाही म्हणजे काय, काही हरकत नाही। नमस्कार प्रशांत सर। नमस्कार। तरी जरा माफी मागतो कारण काल येता नव्हतं आलं, काही कारण नाही, माफी नाही, काल सिरियस कारण पण होतं, तू आला नाहीस कारण की तुझी वाट सगळेच बघत होते। अरे बापरे, आरती सरांपासून तुझे नवीन नवीन युट्यूबर मित्र आहेत, अरे बापरे, ते पण सगळे वाट बघत होते, पण शेवटी सिरियस कारणामुळे आपण नाही काय करू शकत असं आहे। पण तुमच्या खरंच देव तुम्हाला भरपूर आयुष्य देवो आणि तुमच्यातून चांगली चांगली कामं होत कोकणासाठी आणि आपल्या इतर काही समाजासाठी। आमची तुमच्यासाठी एक छोटीशी गिफ्ट आणलंय, ते तुम्ही मान्य करून घ्यावं आणि तुम्हाला नंतर मला कळवा कशी वाटली ते, तुमच्यासाठी नाही खरं तर ते आहे काय ते आता तुम्ही समजून घ्या। अक्षय, हे आपण छोटीशी गिफ्ट प्रशांत सरांना देतोय। थँक्यू, थँक्यू, थँक्यू। वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। थँक्यू। सुप्रभात मित्रांनो, खरं तर काल आपण आहे ना सुरुवातीला आजीच्या घरी गेलेलो, आजीला काही हवं नको ते विचारलं आणि तिथे तिला सामान पोचवलं, त्याच्यानंतर आपलाच मित्र, आपल्या कोकण संस्कृती परिवारातला सबस्क्रायबर, व्ह्यूअर आणि सदस्य अक्षय भोडे आणि साखरप्याच्या थिटा या ठिकाणी एक नवीन फास्ट फूडचं छोटंसं बिझनेस ओपन केलं, म्हणजे एक शॉप ओपन केलं, तर तिथे गेलो होतो त्याला शुभेच्छा देण्यासाठी गेलेलो। खरं तर मित्रांनो फास्ट फूड किंवा पिझ्झा बर्गर हे आपल्या एक म्हणतात ना कोकण संस्कृतीच्या फॉर्मॅटमध्ये बसत नाही, पण तो कोकणातला तरुण मात्र नक्की बसतो, कारण कोकणातला तरुण हा उद्योजक झाला तर नक्कीच कोकण समृद्ध व्हायला वेळ नाही लागणार असं मला तरी वाटतं। कसं आहे मित्रांनो, डेली ब्लॉग बरेच होत आहेत बियॉन्ड द सब्जेक्ट, म्हणजे कधीकधी आपण कल्चरच्या गोष्टी दाखवतो कोकणातल्या आणि इतर काही गोष्टी दाखवतो, मध्ये मध्ये मी माझ्या फॅमिली व्लॉग देखील शूट करून टाकतो आहे, आय होप तुम्हाला ते आवडत असतील अशी आशा करतो, कारण काय बऱ्याच वेळ असं होतं की कोकण संस्कृतीच्या फॉर्मॅटमध्ये न बसणारे व्हिडिओ देखील आपण कधी कधी ते अपलोड करतो आहे, कदाचित तुम्हाला या चॅनलवरती जर पाहायचे नसतील तर मी नवीन चॅनल काढण्याचा विचारतो होतो की बाबा हे मला तरी कुठेतरी वाटतं की आपण
आपल्या व्हिवरवरती ते लादत नाही आहोत ना, असं कधी कधी वाटायला लागतं. पण काय कोकणातलेच जे काही आपण शूट करून दाखवतो ते कोकणातलेच व्लॉग आहेत. ते मॉडर्न कल्चर असू दे किंवा ओल्ड कल्चर असू दे, ह्याचं एक फ्युजन करून आपण कोकण संस्कृती यूट्यूब चॅनलवरती नेहमीच आपण व्हिडिओ यापूर्वी देखील अपलोड करत आलेलो आहोत. पर्यटन दाखवायचं आहे पण तेवढं पर्यटनाची ठिकाणं तेवढी ओपन झाली नाही आहेत कोरोनामुळे, आणि म्हणजे त्या ठिकाणी असं सध्या तरी फिरण्याजोगं नाही आहे. बघूया, हळूहळू विचार करू. कसं आहे, एकदा ट्रॅव्हल करता, कोकण ट्रॅव्हल करता आलं तर या ठिकाणी वेगवेगळ्याच्या गोष्टी असतात, वेगवेगळ्याचं कल्चर असतं, वेगवेगळ्या ठिकाणाची खाद्य संस्कृती असते, वेगवेगळे उत्तम कोकणी जेवण देणारे हॉटेल्स असतात, भरपूर काही एक्सप्लोअर करण्यासारखं आहे. कसं आहे, सध्या कोरोनामुळे या 2 वर्षामुळे मध्ये घरीच बसून होतो, म्हणजे घरीच होतो, कुठे जाता देखील येत नव्हतं. सो म्हटलं की आपण फॅमिली ब्लॉग दाखवूया. मध्ये मध्ये मी माझ्या घरातले काही रेसिपीचे ब्लॉग देखील दाखवतो. टायटल काहीतरी वेगळंच भन्नाट द्यावं लागतं. कसं आहे, लोकांना सगळं आजकाल चटपटीत लागतं, थोडंसं म्हणतात ना एक ह्या गोष्टी लागतात, तर आपण टायटल मात्र थोडंसं हे देतो. पण आपल्या व्हिडिओमधले कंटेंट मात्र एक कोकणाशी रिलेटेड किंवा कोकणाच्या कल्चरशी रिलेटेड असतं. आय होप तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी आवडत असतील. जर तुम्हाला असं वाटत असेल की नाही, हे तुम्ही पर्सनल ब्लॉग संदेश फडकले ब्लॉग्सवरती टाका आणि काही कोकण रिलेटेड आहे, कोकणच्या ऑथेंटिक गोष्टी आहेत, त्या तुम्ही कोकण संस्कृतीवरती टाका, तर तुम्ही नक्कीच कमेंट करून आपली प्रतिक्रिया नक्कीच कळू शकता. आय होप तुम्हाला या सगळ्या गोष्टी मी एक्सप्लेन करतो आहे त्या समजत असतील. तुम्हाला जर असं वाटत असेल तर नक्कीच आपली प्रतिक्रिया कमेंटच्या माध्यमातून द्या. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. खरंच परत एकदा अक्षय बोर्ड आणि त्याने जो काही व्यवसाय सुरू केला आहे फास्ट फूडचा, त्याच्या व्यवसायाला परत एकदा कोकण संस्कृती पदवाराकडून हार्दिक शुभेच्छा. तर आहे ना मित्रांनो, साखरप्यावरून आल्याच्यानंतर परत एकदा देवरुखला आलो. देवरुखला आपले प्रशांत कब्दुले सर होते, त्यांचा वाढदिवस होता, त्यांना भेटलो आणि नंतर मग घरी आलो आहे. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवरती जर कोणी नवीन असेल तर खालीचे लाल बटन आहे सबस्क्राईब दाबा, बाजूची बेल ऐकून देखील वाजा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील. मित्रांनो, आजच्यापुरतं आणि आत्तापुरतं एवढंच. भेटतो नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी घेऊन. तोपर्यंत बाय बाय, टाटा, सी यू. आणि हो, आवर्जून सांगतो, या कोकण आपलंच असा, काळजी घ्या.